नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घेऊ शकता या ठिकाणी पहा मी तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सांगतो पहा कुठल्याही एक्झामचा टाइम टेबल आल्यानंतर अभ्यासाला तयारीला कधीच लागायचं नसतं ज्या पण विद्यार्थ्यांची एक्झाम निघते ते विद्यार्थी बऱ्याच वर्षापासून जवळपास एक वर्ष दोन वर्षापासून ते अभ्यास करत असतात त्याच्यामुळे तुमची आता समजा पोलीस भरती संपली असेल किंवा येणारी पोलीस भरती असेल तर तुम्ही लगेच अभ्यासाला ढिल्ल पडलं नाही पाहिजे बरोबर अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ही ठेवलीच पाहिजे ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा महत्वाचा मुद्दा काय आहे शिक्षक दिवस दोन हजार एकवीस याच्यावरील जेवढेही महत्वाचे प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण व्यवस्थितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत या ठिकाणी येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा जो काही मुद्दा आहे तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळे वही आणि पेन घेऊन लगेच बसा आणि मुद्द्याचं नाव लिहून घ्या शिक्षक दिवस दोन हजार एकवीस ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो प्रत्येक वर्षी शिक्षक दिवस हा केव्हा साजरा करण्यात येत असतो या ठिकाणी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे शिक्षक दिवसाच्या बाबतीतच तो प्रश्न असणार आहे त्याचं उत्तर मला तुम्ही कमेंट आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाच सप्टेंबरला दरवर्षी आपण टीचर्स डे म्हणजेच शिक्षक, शिक्षक दिवस हा आपण साजरा करत असतो याच्याबद्दल एक कारण लिहून घ्या स्टार मार्क करून शिक्षक दिवस हा शिक्षकांच्या कौतुकासाठी एक विशेष दिवस आहे आणि त्यात विशिष्ट क्षेत्रातील विशेष योगदानासाठी किंवा सर्वसाधारणपणे त्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करत असतो किंवा केला जात असतो क्लिअर तर शिक्षक दिवस हा किंवा टीचर्स डे हा पाच सप्टेंबरला दरवर्षी असतो अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा इम्पॉर्टंट प्रश्न आहे कोणत्या व्यक्तींच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिवस हा दरवर्षी साजरा करण्यात येत असतो तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पा फोटोच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवलेले आहेत हे आहेत आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याच जयंतीनिमित्त दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिवस म्हणून आपण साजरा करत असतो अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा हे जे काही डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत यांचा जन्म केव्हा झालेला होता तर तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ला क्लिअर गोष्टी काळजीपूर्वक आहे का एक एक प्रश्न महत्वाचा आहे आणि याला तुम्ही व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घेऊ शकता तर या ठिकाणी पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ला आपल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झालेला होता विद्यार्थी मित्रांनो हे जे काही व्यक्ती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे कोण कोण होते ते एक भारतीय शैक्षणिक प्राध्यापक होते त्यानंतर ते एक तत्वज्ञ होते म्हणजेच काय फिलॉसॉफर होते आणि ते एक पॉलिटिशियन सुद्धा होते म्हणजेच राजकारणी सुद्धा होते या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ला आणि त्यांचा मृत्यू झाला होता सतरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर ला गोष्टी लक्षात येतात ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म कोठे झालेला होता तर या ठिकाणी आपण आत्ताच पाहिलं पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला त्यांचा जन्म झाला आणि तो काय जन्म जो काय झाला होता तो पर्याय क्रमांक ए तिरुत्तानी या ठिकाणी झाला होता आणि हे जे काय तिरुत्तानी ठिकाण आहे ते कुठे आहे तमिळनाडू या राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी तिरुत्तानी तमिळनाडू या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे ला झाला होता अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा या वर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची कितवी जयंती आपण साजरी केलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकशे तेहतीस क्रमांकाची वन थर्टी थ्री नंबरची आपण जयंती आपण साजरी केलेली आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची क्लिअर गोष्टी लक्षात आल्या या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणजेच नॅशनल टीचर डे हा पहिल्यांदा केव्हा साजरा करण्यात आलेला होता तर सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकोणीसशे बासष्ट ला कधी एकोणीसशे बासष्ट ला पहिल्यांदाच नॅशनल टीचर्स डे म्हणजेच राष्ट्रीय शिक्षक दिवस हा पहिल्यांदा साजरा करण्यात आला होता हा मात्र प्रश्न तुम्हाला स्टार मार्क करून ठेवायचा आहे बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले आहे तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पहिले तर विद्यार्थी मित्रांनो हे जे काय आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते हे आपल्या भारताचे पहिले फर्स्ट वाईस प्रेसिडेंट होते म्हणजेच काय उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि जर तुम्हाला असं विचारलं त्यांचा कार्यकाळ किती होता तर कार्यकाळ लगेच लिहून घ्या तेरा मे एकोणीसशे बावन्न ते बारा मे एकोणीसशे बासष्ट जवळपास दहा वर्ष त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे या ठिकाणी कशाबद्दल बोलण्यात आलं आहे उपराष्ट्रपती तर सध्याचे भारताचे आपले उपराष्ट्रपती कोण आहेत तर त्यांचं नाव आहे व्यंकय्या नायडू आणि सोबत सोबत ते कोण आहेत राज्यसभेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि या ठिकाणी सोबत सोबत आपल्या भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर त्यांचं नाव आहे माननीय रामनाथ कोविंद आणि कितीवे राष्ट्रपती आहेत चौदावे राष्ट्रपती आहेत क्लिअर गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेले आहे पहा मगाशी विचारलं होतं उपराष्ट्रपती म्हणून आणि या ठिकाणी काय विचारलंय राष्ट्रपती म्हणून मग या ठिकाणी हे जे काय आपले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते हे राष्ट्रपती सुद्धा होते आणि उपराष्ट्रपती सुद्धा होते तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दुसरे तर या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे आणि जर तुम्हाला कार्यकाळ कधी ते कधी असं विचारलं तर लिहून घ्या तेरा मे एकोणीसशे बासष्ट ते तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी राष्ट्रपती म्हणून कामकाज पाहिलेले आहे पहा कन्फ्युजन बिलकुल होऊ नका डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते भारताचे आणि दुसरे राष्ट्रपती होते क्लिअर गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक कर नव्वा भारताच्या उपराष्ट्रपती पदावरती सलग दोन वेळेस कोण कामकाज पाहिलेले आहे किंवा कोण राहिलेले आहे तर नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डॉक्टर सर्वपल्ली राधा राधाकृष्णन तर या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताच्या व्हाइस प्रेसिडेंट या पदावरती पोस्टवरती सलग दोन वेळेत त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे मगाशीच आपण पाहिलं होतं तेरा मे एकोणीसशे बावन्न ते बारा मे एकोणीसशे बासष्ट तर या ठिकाणी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट याच्यामध्ये किती कार्यकाळ गेलेला आहे टेन इयर्सचा कार्यकाळ गेलेला आहे आणि टर्म किती वर्षाचे असते पाच इयर्स ची टर्म असते ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तर पाच पाच वर्षाचे असे सलग दोन वेळेस त्यांनी उपराष्ट्रपती पदावरती कामकाज पाहिलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पुरस्कार प्राप्त, प्राप्त होणारे पहिले व्यक्ती कोण आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी कन्फ्युजन होणाऱ्या आहेत पहा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे पहिले उपराष्ट्रपती होते दुसरे राष्ट्रपती होते आणि हेच व्यक्ती पहिले होते ज्यांना पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे या ठिकाणी मग तुम्हाला प्रश्न असा जर विचारला भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात कधी झाली तर त्याचं सुद्धा उत्तर आहे एकोणीसशे चोपन्न आणि पहिल्या पुरस्काराने कोणत्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं तर त्यांचं नाव होतं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण सोबत सोबत यांना अजून एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे टेम्पलटन पारितोषिक या पुरस्काराने त्यांना एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये सन्मानित करण्यात आलेली आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला एका बाजूला कोपऱ्यामध्ये लिहून घ्यायची आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा इंटरनॅशनल चॅरिटी डे हा कधी साजरा केला जात असतो बऱ्याच वेळेला प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असा विचारला जातो ठीक आहे पाच सप्टेंबरला तर आपण टीचर्स डे म्हणून आपण साजरा करतो परंतु पाच सप्टेंबरला आपण अजून एक दिवस साजरा करतो त्या दिवसाचं नाव काय तर या ठिकाणी इंटरनॅशनल चॅरिटी डे हा दरवर्षी पर्याय क्रमांक बी पाच सप्टेंबरला आपण साजरा करत असतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया जागतिक शिक्षक दिवस हा कधी साजरा केला जात असतो पाच सप्टेंबर पाच ऑक्टोंबर पाच जुलै की पाच ऑगस्ट मी जसं की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की शेवटचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे या ठिकाणी वर्ल्ड टीचर डे हा विद्यार्थी मित्रांनो साजरा कधी करण्यात येतो त्याचं उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे आणि जो काय नॅशनल टीचर डे असतो तो असतो पाच सप्टेंबरला याचं तो उत्तर आपण मगाशीच पाहिलं होतं क्लिअर तर या प्रश्नाचं उत्तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना येत असेल मला बिंदासपणे कमेंट करून सांगा चुकू द्या उत्तर काय हरकत नाही प्रयत्न करणं महत्वाचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आज आपण काय पाहिलं जो काय आपला शिक्षक दिन होता दोन हजार एकवीस त्याच्यावरील जेवढेही महत्वाचे महत्वाचे प्रश्न तयार होत असतील जितके प्रश्न आतापर्यंत रिपीट रिपीट परीक्षेला विचारलेत मागे जेवढ्याही एक्झाम झाल्या आहेत त्या सर्व प्रश्नांचा समावेश आपण या व्हिडिओच्या अंतर्गत केला होता या ठिकाणी शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ जर आवडला तर अवश्य व्हिडिओला लाईक ला करा जवळचे तुमच्या दोन चार मैत्रिणी असतील जे क्लास लावू शकत नाहीत अभ्यासू आहेत शहरापासून दूर राहतात पैसे भरून पेड कोर्स घेऊ शकत नाहीत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा उद्या संध्याकाळी कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ घ्यायचा याच्यासाठी जरूर कमेंट करा आणि शेवटी जाता जाता चॅनलला जर जा सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता शेवटी जाताना शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद